चला मित्रांनो सुरू करूया गावाजलेले यस चलो गुड इवनिंग एवरीवन गुड इवनिंग नाइस टू सी यू हे असे काहीतरी येत राहणार हाऊ डू वी बघा फार फार गमतीशीर आणि फार इंटरेस्टिंग विषय आहे आपल्यासमोर आपल्या जीवनामध्ये असे अप्रिय नको असणारे नको वाटणारे प्रसंग येत राहणार बिकॉज हमारे हाथ में ही नहीं है ना द होल थिंग इज तुम्ही ह्या सिच्युएशन्सला कसे रिस्पॉन्ड करता द होल थिंग इज ऑन द होल काय म्हणतात ह्या डायनॅमिकवर सगळं आहे तुम्ही कसे घेता हाऊ डू यू टेक दिस अरे अब क्या होगा कैसे होगा ह्या टेंजेंटला जाता की यू आर कूल यू आर काम ठीक आहे हो जाएगा आणि नाही नाही भी होता था बघूया ना आज आपण असा विचार करूया की नाही भी होता था क्या होता था आज का कल शिफ्ट होता था इतनी बड़ी बात क्या थी पण द माइंड इज व्हेरी डेंजरस इट सेज अरे ये क्या है ये क्या हो गया कैसे हो गया हमारे साथ कैसे हो गया वगैरह 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 सो मेरे को जो समझा ये है कि जो जीवनामध्ये जसा प्रसंग येईल मला आठवतंय लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण रोज संध्याकाळी 7:30 फेसबुक लाईव्ह येत होतो ना वन ऑफ द डेज माय फादर पास्ट अवे माझे वडील वारले सकाळी वॉट एव्हर 10 किंवा काहीतरी मी जाऊन सगळी ती क्रिया विया करून दुपारी 1 आलो पत्नीने मला विचारलं की अच्छा सेशनचं काय म्हटलं करायचं ना सेशन दोन वेगळ्या गोष्टी आहेत ही माझी पर्सनल गोष्ट आहे सेशन माझी सोशल गोष्ट आहे मी तेवढाच कूल होतो तेवढाच कंपोज्ड होतो आणि तेवढंच जे मला व्यवस्थित करता आलं सेशन तेवढं सेशन केलं मला हे जमलंय बॉस हे तुम्हाला सगळ्यांना जमावं एवढाच त्याच्यापाठीमागचा भावना आहे म्हणून ही तळमळ आहे आणि म्हणून तुमच्याशी आयुष्यभर बोलत आलेलो आहे ओके नाव द सेशन 466 आलेले आहेत काफी लोक आ गए कोणी जर काहीतरी म्हटलं मी आणि एक काम करा जरा कॉमेंट्स करू नका कारण मग माझं लक्ष त्या कॉमेंटकडे जातं आणि मी आय गेट डिस्ट्रॅक्टेड झालो नाही पाहिजे आयडियली चला आजचं सेशन समजून घेऊया मित्रांनो डेव्हिड हॉकिन्स नावाच्या शास्त्रज्ञांनी एक पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं नाव होतं पॉवर वर्सेस फोर्स किंवा मला वाटतं नंतरच्या काळामध्ये तसं नावही बदललं विच बिकेम द मॅप ऑफ कॉन्शियसनेस अख्ख्या आयुष्याचा रिसर्च आहे डेव्हिड हॉकिन्सचा आणि डेव्हिड हॉकिन्स त्या पुस्तकामध्ये काय म्हणतो की हे सगळं अस्तित्व व्हायब्रेशन्स वरती अनफोल्ड होत आहे व्हेरी इंटरेस्टिंग आणि तो म्हणतो ऐका लिसन टू मी व्हेरी केअरफुली तो म्हणतो की मानवी अस्तित्वाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की तो एक्झिस्टन्सच्या लोअर फ्रिक्वेन्सीजला व्हायब्रेट करतोय आणि त्यांनी त्याला लोगारिथम्स म्हणतात
त्यांनी ह्युमन इमोशन्स कॅलिब्रेट केले, कोणते इमोशन्स लो आहेत कोणते इमोशन्स हायर आहेत त्यांनी कॅलिब्रेट केले. मी तुमच्या माहितीसाठी आय एम जस्ट टेलिंग यू, कारण माझं आजचं सेशन मी तिकडे घेऊन जाणार आहे. झिरो पासून 1000 पर्यंत डेव्हिड हॉकिन्सनी हे स्केल नेला, तर तो म्हणतो की ते लोवेस्ट फ्रिक्वेन्सी, आपली सगळ्यात लोवेस्ट फ्रिक्वेन्सी कुठली आहे? इट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ सेल्फ लॅक, स्वतःबद्दल वाटणारा कमीपणा, स्वतःबद्दल वाटणारी लाज, ही सगळ्यात लोवेस्ट आहे. म्हणजे जे लोक ह्या लेवलला ऑपरेट करतात ना, की ज्यांना स्वतःबद्दलच चांगलं वाटत नाही, ज्यांना स्वतःचा कमीपणा वाटतो, दे आर ॲट द लोवेस्ट लेवल ऑफ द व्हायब्रेशन. त्याच्या वरची लोवेस्ट व्हायब्रेशन आहे अपराधीपणाची भावना, की आपलं काहीतरी चुकतंय, आपलं काहीतरी चुकलेलं आहे, असं सतत वाटत राहण्याची जी भावना आहे ती त्याच्यापेक्षा जर अशी वरती आहे. वर नाहीच आहे, सगळे लोअर आहेत, पण हे लोअर कुठले कुठले आहेत मी तुम्हाला सांगतो. दुसरी आहे ही गिल्ट, अपराधीपणाची भावना. तिसरी आहे अपथी. अपथीचा अर्थ इनडिफरन्स. इनडिफरन्स म्हणजे काय? घेणं नाही देणं नाही, असं एक सुरी आयुष्य जे लोक जगतात ना, कशातच काही नाही. निरस, करेक्ट, निरस इज द राईट वर्ड. जे लोक निरस असतात वृत्तीने, ते अतिशय डॅम्प आणि लोअर फ्रिक्वेन्सीला असतात. त्याच्यानंतर ग्रीफ, दुःखी भाव, किंवा काहीतरी जे घडून गेलेलं आहे जीवनामध्ये त्याच्याबद्दल सततची मनामध्ये वाटणारी सल, या अवस्थेला जे लोक जगतात ते या लोअर फ्रिक्वेन्सीला असतात. त्याच्यानंतर भीती, असुरक्षितता, काळजी, चिंता, लोअर फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर हाव, ग्रीड, सतत हवाय, हे हवाय, ते हवाय, ते हवाय, ही एक अतिशय निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर तिरस्कार, आणि त्याच्यानंतरची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला डेव्हिड हॉकिन्सनी 20 मार्क दिले, ती म्हणजे अभिमान, गर्व, इगो, मय कोई तो हू, ही भावना ती 200 त्यांनी कॅलिब्रेट केली. की इथून खालती जे सगळे आत्ता मी तुम्हाला बोलून दाखवले ना, हे सगळे निगेटिव्ह, लो आणि डॅम्प व्हायब्रेशन आहेत. आणि ह्याच्यानंतर वरती, ह्याच्यानंतर आलं करेज, स्ट्रेंथ, 200 वरती कॅलिब्रेट केलं, ज्याच्यामध्ये करेज आहे, स्ट्रेंथ आहे, हिंमत आहे. त्याच्यानंतर आलं ऑप्टिमिझम, पॉझिटिव्ह मेंटल आउटलुक. मग स्वीकृती, ओकेनेस, ऍक्सेप्टन्स. त्याच्यानंतर आलं अंडरस्टँडिंग, कन्सिडरेशन, दुसऱ्यालाही कन्सिडर करण्याची भावना. त्याच्यावरती आलं प्रेम, कंपॅशन, आनंद, पीस. पीस ही 700 कॅलिब्रेट केली. पीस 700 कॅलिब्रेट केली डेव्हिड हॉकिन्सनी. आणि त्याच्या पुढं त्यांनी लिहिलं एनलाइटनमेंट. एनलाइटनमेंटचा अर्थ काय? एनलाइटनमेंटचा अर्थ की मी तत्वत शरीर नाही, मन नाही, मी एक प्रेझेन्स ऑफ बीइंग आहे, एक सर्व साक्षी आहे, ह्या शरीर मनाकडे बघणारा एक ऑब्झर्वर आहे, ह्याची जाणीव म्हणजे एनलाइटनमेंट. तो मुक्त होतो, तो जीवनमुक्त होतो, कारण शरीर मनापासून तो मुक्त होतो. ही
700 to 1000 स्केलला व्हायब्रेट होणारी अवस्था आहे. आणि जो माणूस ह्या अवस्थेला जातो ना, उसकी जिंदगी पूरी तरह से सुकून में निकल जाती. हा एक महत्त्वाचा भाग. ओके, मग तुम्ही म्हणाल की आजच्या सेशनमध्ये हे सगळं का तू बोलायला लागलायस? याचं कारण मित्रांनो, आपण सर्वसाधारणपणे तत्वत इन रियालिटी या 200 खालच्या व्हायब्रेशनला व्हायब्रेट करत असतो. आपण राईजच होत नाही इन अवर व्हायब्रेटरी डायनॅमिक्स. वी आर देअर ओनली. आपल्याला कळत नाही ते का कळत नाही, कारण आपल्याला लहानपणापासून एकतर तशीच राहण्याची सवय झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण बघतो की आपले आई वडील, त्यांचे आई वडील, आपले आजूबाजूचे सगळे सहकारी, मित्र, परिवार, दे आर ऑल्सो व्हायब्रेटिंग ॲट द सेम. सो वी स्टार्ट बिलीविंग की दॅट इज द नॅचरल अँड नॉर्मल फ्रिक्वेन्सी, बट इन रियालिटी इट इज नॉट. इट इज अ लोअर फ्रिक्वेन्सी. आणि म्हणून तुम्ही जर जीवनाकडे बघण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला, ऐका, दिस इज समथिंग व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जर तुमच्या जीवनाकडे बघण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जाणवेल की ॲट अ व्हेरी डीपर लेवल, फार अशा सूक्ष्म स्तरावर, देर इज अ फीलिंग ऑफ इनकम्प्लीटनेस. बघा तुम्ही ऍग्री करता की नाही मला, कुछ तो कमी है. कितीही आयुष्यामध्ये काहीही मिळालं तरी सर्वसाधारण माणसाला ते कम्प्लीट असल्यासारखं वाटतच नाही. त्याला सतत असं वाटतं की काहीतरी कमी आहे आयुष्यात. त्याला असं वाटतं की मला नाही मिळालं, माझी जी क्षमता आहे, माझी जी लायकी आहे, ऐसा जिंदगीने मुझे कुछ दिया नाही, उलटा जिंदगीने ऐसा दिया जो मैं डिझर्व नाही करता हूं. ही एक सण आहे आतमध्ये आपल्या की ये क्या मिल गया यार, ऐसा तो कभी सोचा भी नहीं था. ही सण आहे, हा रिमोर्स आहे. आणि एका डीपर लेवलला त्याच्यामुळे उत्पन्न होणारी एक असूया आहे, एक जेलसी आहे, एक एनवी आहे की अरे वो देखो उसके जिंदगी में यह सब है. आणि आजकालच्या काळामध्ये ज्यावेळेसपासून सोशल मीडिया एवढं रॅम्पंट झालेलं आहे, आपण सोशल मीडियावरती बघणारे जे फोटो आहेत ते इतके असे लुभावणारे असतात की अरे ये देखो ये मालदीव्स गए है, नवरा बायको कमरेत हात घालून, हातामध्ये वाईनचा ग्लास घेऊन त्या समुद्रामध्ये बसलेले आहेत, पहुडलेले आहेत. और हमारी जिंदगी देखो यार, कितनी बार कहा महाबळेश्वर ले चलो, मालदीव्स तो बहुत दूर हो गए, महाबळेश्वर भी नसीब में नहीं है. आणि मग ह्या सगळ्यातून एकतर ह्या सोशल मीडियामुळे इतका कंपॅरिझन निर्माण होतो जीवनामध्ये की उनके पास देखो क्या आहे और मेरे पास क्या नाही आहे. पण त्यावेळेस आपल्याला हे कळत नसतं की हे सगळं फसवा आहे, आभास आहे. हा तो फोटो सोडल्यानंतर हे एकमेकाची पूर्णपणे काढत असतात फोटोसाठी दुनिया यांची, हे आपल्याला लक्षात येत नाही त्यावेळेला. वी गेट कॉट. आणि या आभासी दुनियामध्ये आपण इतके गुरफटतो की आपल्याला वाटतं की मैं कहा हूं,
सगळ्यांनाच असं वाटेल असं नाही, पण मी एक जनरल तुम्हाला अवस्था अवस्था सांगायला गेलोय समाजाची आणि तिथं वावरणाऱ्या माणसाची. आणि म्हणून वी आर नेव्हर एट पीस विथ अवर सेल्स, वी आर नेव्हर एट पीस विथ अवर सेल्स. कुछ तो कमी है जिंदगी में, कुछ तो कमी. आणि म्हणून एक सतत नॉन ऍक्सेप्टन्स की असं नाही, असं असं नकोत, हे काय असं नकोत, असं. देर इज अ कॉन्स्टंट फाईट विथ लाईफ, कॉन्स्टंट फाईट, कॉन्स्टंट रेझिस्टन्स. आणि या सगळ्यातून आयुष्य सॉर्ट करायला, ओके करायला एक धडपड निर्माण व्हायला लागते. जल्दी जल्दी होना चाहिए, जल्दी हो, सब होना चाहिए, सब एक साथ होना चाहिए और जल्दी होना चाहिए. परवा एक मुलगी मला भेटली, वय वर्ष 30, आणि ती म्हणाली सर काय आयुष्य आहे माझं. म्हटलं काय आयुष्य आहे, तू तू अजून अंड्यातून बाहेर पडलेलं नाहीयेस आणि काय आयुष्याबद्दल काय बोलतेस. म्हटलं व्हॉट डू यू मीन. सर अजून लंडन बघितलेलं नाही. माझी मैत्रीण जग बघून आली. अरे लंडन बघणं हे आयुष्याचा पर्पज असतं काय. वयाच्या 30व्या वर्षी ती या डेव्हिड हॉकिन्सच्या निगेटिव्ह फ्रिक्वेन्सीला जगते आहे. ये सोच के कि मेरे जिंदगी में कुछ अभी हुआ ही नहीं है आणि लंडन देखा नहीं है. हा रिमोर्स आतमध्ये, ही अर्जन्सी कि अरे माझी फार काहीतरी महत्वाकांक्षा आहे जीवनामध्ये, पण जीवन तसं रिस्पॉन्ड करत नाही, त्यामुळे एक आत कॉन्स्टंट खदखद आहे माझ्या. मित्रांनो एक तर आयुष्याचा पेस इतका गतिमान झालेला आहे ना, इतका गतिमान झालेला. सब भाग रे, का भाग रे, नोबडी नोज. दे फील की तो इंद्रधनुष्य जिथं संपतो ना तिथे काहीतरी मोठं खजिना ठेवलेला आहे. आणि मला मुद्दा काय, हे का सगळं सांगायला लागलोय तुम्हाला, हे एवढ्यासाठीच सांगायला लागलोय की जीवनामध्ये एक प्रकारचा दबाव आहे, एक स्ट्रेस आहे, एक नॉन ऍक्सेप्टन्स आहे, एक रेझिस्टन्स आहे, एक डिस्कंटेंट आहे, अतृप्तता आहे. आणि हे नॅचरल इमोशन्स सांगतोय मी तुम्हाला. आणि हे इमोशन्स आपल्यावरती हावी व्हायला लागतात. आणि आपण ह्याच ह्याच अवस्थेमध्ये व्हायब्रेट व्हायला लागतो. आणि मग जीवनाचा जो आनंद आहे, जीवनाची जी तृप्ती आहे, जीवनाचं जे समाधान आहे, जी फुलफिलमेंट आहे, ती आपण कधी अनुभवतच नाही, कारण आपण त्या फ्रिक्वेन्सीला नसतोच मुळात. I think you are clear with what I am trying to tell you. आणि आजचं सेशन आपण त्यावरच करणार आहे की हा जो सगळा दबाव आहे या दबावावरच करणार आहे. ओके, सो बिफोर आय गो अहेड, मी काल असं बघितलं की सेशन संपत आलं की बरेच लोक ठप 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 गळायला लागतात, हरकत नाही. म्हणून मी काही अनाउन्समेंट ज्या आहेत त्या सेशन्सच्या आधी करायला लागलो. मित्रांनो पहिली अनाउन्समेंट अशी आहे की उद्याच्या रविवारी 22 तारखेला पुण्यामध्ये नेहरू हॉलला एक अत्यंत महत्वाचं सेशन आहे. द सेशन इज अगेन ऑन पास्ट लाईफ रिग्रेशन लेवल नेक्स्ट डीपर लेवल. आपण पास्ट लाईफ रिग्रेशन मागे एक्सपिरियन्स केलं, अनेक लोकांनी मला मेल्स केले, अनेक लोकांनी मला मेसेजेस केले, हे सांगत की आम्हाला काहीतरी असं गणित सुटल्यासारखं वाटलं जीवनामध्ये. म्हणजे ओके आमचा पर्पज सर्व झाला ना,
मग आम्हाला असं वाटलं की हे नेक्स्ट लेवलला नेऊया. इससे भी डीपर जो प्रोसेस है ती प्रोसेस करूया. आणि म्हणून 22 तारखेला सकाळी 9:30 वाजता, 9:30 ते 12:30, रविवार आहे त्यामुळे देर इज नो प्रॉब्लेम, 9:30 ते 12:30 हे सेशन आहे. आणि ह्या सेशन मध्ये तुम्हाला एक महत्त्वाची गिफ्ट दिली जाणार आहे. ती गिफ्ट आहे एक एनर्जाइज्ड कॉपरचं श्रीयंत्र. अनेकांना माहित नाही श्रीयंत्र काय आहे, अर्थात ह्या श्रीयंत्राचं पुढं काय करायचं ते मनी उपासनामध्ये तर आम्ही सांगणार आहे, पण सगळेच काय मनी उपासना करणार नसतील ना, त्यामुळे मनी उपासनासाठीचं हे काय गाजर वगैरे आहे अशातला भाग नाही. जे लोक मनी उपासना करणार नाहीत त्यांना पण, त्यांनी नुसतं जरी ते ठेवलं त्यांच्याकडे, दे विल बी गायडेड नो डाऊट, बट नुसतं जरी त्यांच्याकडे ठेवलं तरी दे विल एक्सपिरियन्स समथिंग व्हेरी फेनॉमिनल. कारण गंमत बघा, मनी उपा हे आपलं काय म्हणतात त्याला श्रीयंत्र काय करतं, अगदी गंमत म्हणजे बेसिक आपण गुगलला जाऊन जर सर्च केलं की श्रीयंत्र काय आणि ते काय करतं, काय म्हणतं बघा गुगल, काय म्हणतं बघा, व्हॉट डज श्रीयंत्र डू, असा प्रश्न जर आपण विचारला तर त्याचं उत्तर आहे, इट इज बिलीव्ड दॅट द यंत्र इज अ कॉस्मिक जनरेटर. इट इज अ जनरेटर. द श्रीयंत्र युजेस द लॉ ऑफ फिजिकल नेचर टू मेक अ चेंज इन द फिजिकल वर्ल्ड. ऍक्च्युअल वर्ल्ड मध्ये बदल घडवण्याचं ते काम करतं. जनरेटिंग एनर्जी वेव्स इन रेझोनन्स विथ आवर बॉडी विल सपोर्ट अस टू बिल्ड एनर्जी फील्ड्स. द एनर्जी विल हेल्प अस इन आवर जर्नी इन टू द वर्ल्ड ऑफ कॉस्मिक कॉन्शियसनेस. सो जे लोक ह्या कार्यक्रमाला येतील त्यांना हे श्रीयंत्र एनर्जाइज, मी हे नुसतं श्रीयंत्र नाही आहे, इट इज अन एनर्जाइज्ड श्रीयंत्र. आणि हे एनर्जाइज कसं करायचं हे फॉर्च्युनेटली मी शिकलेलो आहे. आय नो हाऊ टू डू इट. सो दे विल गेट दिस and they will also be instructed how to use it. But त्याचे ॲडव्हान्स युजेस आपण मनी उपासनामध्ये, कारण मनी उपासनाची ती एक किट आहे, मनी उपासनामध्ये जे मिळणार आहे ना त्याची ती एक, त्यामधली ती एक किट आहे, त्यामुळे मनी उपासनाच्या लोकांना त्याच्याबद्दल जास्त कळणार आहे, तो विषय वेगळा. सो दिस इज वन अनाउन्समेंट, हे तुम्हाला मिळणार आहे. आणि मुंबईला जो 12 तारखेला सेशन आहे स्काउट गाईड मध्ये 6:00 वाजता, तिथं देखील त्यांना देखील हे श्रीयंत्र मिळणार आहे. सो मुंबईच्या लोकांना पण मिळणार आहे आणि पुण्याच्या लोकांना पण मिळणार आहे. अर्थात मनी उपासनाच्या पार्टिसिपंट्सना हे जर तिथं मिळालं असेल तर त्यांना परत देण्याची गरज नाही, त्यांच्याकडे ते असेलच, कारण ते एमयू किट मधलाच एक भाग आहे. एक महत्वाची गोष्ट मात्र ह्या सेशनची, हे सेशन रेकॉर्ड होणार, व्हिडिओ रेकॉर्ड होणार नाही, कारण पास्ट लाईफ रिग्रेशन ही तिथं अनुभवण्याची गोष्ट आहे. किंवा असे जर आपण ऑनलाईन जमलो ना, आपण आता कॉन्सन्ट्रेटेड आहे, तुम्ही टीव्ही बघत तुम्हाला ऐकत नसणार आहे. सो युअर कॉन्सन्ट्रेशन इन is in what I am speaking. So we are not going to record it. Jana shakya hai tani yava ani samjun ghyava. We are not going to record it. Kya mera recording kunala milnar nahi hai. Haa ek tatla mahatwa cha bhaag. He is ali announcement. Now we will go to today's
टॅपिंग सेशन. मला वाटतंय प्रस्तावना मी बरीच केलेली आहे, महत्वाची केलेली आहे, तुम्हाला समजावी अशी केलेली आहे. नाव वी विल गो टू द टॅपिंग पॉइंट. माझ्याबरोबर इथं टॅप करायला सुरुवात करा. माझ्याबरोबर तुम्ही पुटपुटू शकता. जतीन शिरोडकर काय म्हणतात मला काय दिसलं नाही. आय थिंक देर इज अ टेक्निकल इश्यू, डोंट माइंड. विल स्टार्ट टुमॉरो एज अ न्यू सेशन, इज इट ओके सर? मला माहित नाही एवढे लोक बघायला लागलेत. काय टेक्निकल सेशन आहे, टेक्निकल एरर आहे, मला काही कळलेलं नाही. पण हा सेशन, हेच सेशन परत नाही उद्या करता येणार, कारण ते रेकॉर्डिंग मिळेल असतो तुम्हाला. हेच कशाला हे करावं लागेल. मिनल तू काय मला म्हणतेस काय? पास्ट लाईफची पुण्याची फी किती आहे, किती देणार आहे तुम्ही मला? मला एक कळलं, म्हणजे मनी उपासना मी घेतो, नास्तिकाला सुद्धा घ्या. काय घ्या? नास्तिकला सुद्धा घ्या. नास्तिक आहे, आम्ही कुठं अस्तिक, आम्ही कुठं देव धर्म काय शिकवतोय. एनिवे, फी किती आहे PLRची ते सांगावं आधी मला. मित्रांनो, मी मनी उपासना इतके वर्ष अनुभवतो, घेतो, सांगतो तुम्हाला. मला काय कळलं माहिती आहे, म्हणजे सिक्रेट कळलं मला. तुम्हाला हवा असेल ना जीवनामध्ये काहीतरी ठोस, आधी द्यायला शिका. आणि सगळ्यात मोठा जीवनाचा ब्लॉक हाच आहे लोकांचा, की उनको देणे कोई नाही आता और चाहिए सब. आणि म्हणून PLRची फी विनामूल्य आहे. देर इज नो फी फॉर PLR, इट इज अ फ्री सेशन. वी वॉन्ट यू टू एक्सपीरियन्स अँड ट्रान्सफॉर्म. ओके, चलो. What is about tapping session? म्हणजे काय तुम्हाला टॅपिंगच माहिती नसेल तर मित्रांनो कुठले तरी व्हिडिओ आमचे बघायला लागतील. यू आर न्यू टू दिस सेशन प्रॉबली, यू डोंट नो वॉट टॅपिंग इज, देन यू हॅव टू सी सम ऑफ अवर व्हॉट इज पॉवर टॅपिंग असा व्हिडिओ युट्यूबवरती सर्च करा, यू विल गेट समथिंग. आणि काय आहे, काय बघतो आणि मग पुढे सरकतो. मुंबईला कुठे आहे आता सांगितलं ना मी, स्काउट्स हॉल, शिवाजी पार्क, दादर, 6 o'clock. चला आता आपण, वेळ झाला. मिनल तुझा काहीतरी मला मेसेज आलाय पण मला तो दिसत नाही का? नाशिक सर, नाशिकला नाही रे बाबा, म्हातारा झालो होता. आता नाशिकला कुठं पळवतोस मला? मला जमतंय आणि रस्ता सरळ आहे म्हणून कसा तरी मुंबईला, सॉरी पुण्याला येतो. मुंबईला विमानातून जायचा प्रयत्न करतो पण दरवेळेला विमान रद्द होतं आणि मग गाडीतनं जायला लागतं. सो हे विमान काय बेभरोशाच आहे. तर बर, चला सुरू करूया. टॅप करो माझ्याबरोबर. कुठपुटा, मला माझं वर्थ मिळत नाही असं मला वाटत. माझी जी क्षमता आहे त्या क्षमतेप्रमाणे मला रिस्पॉन्स मिळत नाही असं मला वाटत. याचं मला वाईट वाटतं, एका डीप लेवलला मला याचं वाईट वाटत. मी इतके कष्ट करून, इतक्या प्रामाणिकपणे सगळं करून, पण मला जेवढं बेस्ट मिळायला पाहिजे जीवनामध्ये ते मिळत नाही असा माझा अनुभव आहे. ही सगळ्या स्तरावर असं मला वाटतं. मला हेल्थ बाबतीत असं वाटतं, पैशा बाबतीत असं वाटतं, करिअर बाबतीत असं वाटतं, रिलेशन्स
रिलेशनशिप्स बद्दल असं वाटतं, जो मान सम्मान, जे कौतुक, ऍप्रिसिएशन, जी समज लोक समजून घेतलेत मला, जे लोकांच्याकडून किमान अंडरस्टँडिंगची इच्छा आहे, ती अंडरस्टँडिंग जे मला मिळायला पाहिजे, ज्याच्यासाठी मी पात्र आहे, हे मला मिळत नाही. माझं कुठं काय कमी पडतं हेच कळत नाही. मला कायम कॉम्प्रोमाइज करावं लागतं, असेल ते स्वीकारावं लागतं, कमीमध्ये ऍडजस्ट करावं लागतं. असं असलं तरी मी स्वतःचा अंतःकरणापासून स्वीकार करतो, मी स्वतःवर प्रेम करतो, स्वतःचा आदर करतो. आणि हा जो काय मला किंवा माझ्या पोटेन्शियलला ब्लॉक करणारा अडथळा आहे तो रिलीज होऊ देतो. परत एकदा आपण हेच स्टेटमेंट म्हणूया, माझी जी क्षमता आहे, माझं जे पोटेन्शियल आहे, माझी जी लायकी आहे, त्या लायकीप्रमाणे मला जे मिळायला पाहिजे ते मिळत नाही असा माझा अनुभव आहे. आणि याचा मला अतिशय मनोमनी वाईट वाटत. मी इतके कष्ट करून, इतकं प्रामाणिकपणे सगळं करून, त्याचा जो रिस्पॉन्स मला मिळायला पाहिजे सगळ्या लेवलला, तो मिळत नाही. आणि अनफॉर्च्युनेटली माझ्या जीवनाच्या सगळ्याच स्तरांवर मला हे जाणवतं. माझ्या आरोग्याबद्दल मला हे जाणवत, पैशांबद्दल हे जाणवत, करिअरबद्दल जाणवत, नातेसंबंधांबद्दल जाणवत. जो रिस्पेक्ट, जो मान सम्मान, जे ऍप्रिसिएशन, जी व्हॅल्यू, जे यश, ज्याला मी पात्र आहे, जे मला मिळालं पाहिजे, ते मला एका डीप लेवलला मिळत नाही असं वाटत. माझ्याकडून काय कमी पडतं हेच मला कळत नाही. कायम जीवनाशी कॉम्प्रोमाइज करावं लागतं, नको ते स्वीकारावं लागतं, आणि जे मिळेल मिळेल त्यात समाधान मानावं. त्यामुळे एक त्रस्तता निर्माण होते, एक अस्वास्थ्य निर्माण होत, एक डिस्कंटेंट निर्माण होतो, अतृप्ती निर्माण होते, स्ट्रेस निर्माण होतो. मी स्वस्थ नाही आहे, मी शांत नाही आहे, एक प्रकारची अस्वस्थता मला जाणवते माझ्या आत. असं असलं तरी मी स्वतःचा स्वीकार करतो. आणि एका खोल स्तरावरती मला सर्वार्थाने स्वस्थ करण्याच्या आड जो काही ब्लॉक येतोय तो समूळ रिलीज व्हावा अशी इच्छा करतो. शॉर्ट टॅपिंग कडे जाऊया. रिलीज, हा ब्लॉक मी रिलीज होऊ देतो.
हा इनकम्प्लीटनेसचा ब्लॉक मी रिलीज होऊ देतो. माझ्यामध्ये क्षमता आहे पण ती कुठेतरी ब्लॉक्ड आहे. हा ब्लॉक मी रिलीज होऊ देतो कारण मी पात्र आहे. जीवनाच्या सगळ्या नायसिटीज एक्सपीरियन्स करायला मी पूर्णपणे पात्र आहे. आय रिलीज दिस ब्लॉक. आय डिझर्व टू रिलीज दिस ब्लॉक. आय फ्री माय सेल्फ. आय फ्री माय सेल्फ. इट इज व्हेरी सेफ टू रिलीज. रिलीज करणंच माझ्यासाठी योग्य आहे. रिलीज करणंच माझ्यासाठी योग्य आहे. आय चूज टू रिलीज. आय एम फीलिंग फ्रीयर. माझ्यातले हे ब्लॉक्स रिलीज होत आहेत कारण मी ते अलाव करतोय. कदाचित मीच ते धरून ठेवलेले आहेत. कदाचित मीच ते धरून ठेवलेले आहेत. आय अलाव देम टू रिलीज. आय अलाव देम टू रिलीज. आय अलाव ऑल द स्ट्रेस अँड डिस्कंटेंटमेंट टू रिलीज. शांत शांत समाधान शांत आनंद 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 आनंद. डोळे झाका. एक दीर्घ श्वास घ्या नाकाने आणि तोंडावाटे सोडा. आणि एकदा वन मोर टाइम. मित्रांनो, हे जे आपण करत आहोत ना, हे नुसतं मेकॅनिकल नाही. आपल्याला त्याचा परिणाम जाणवला पाहिजे. आपण आता हा जो प्रोटोकॉल केलेला आहे, मन ही मन में हमको लगना चाहिए कि वी आर एट पीस. काही तरी फार सिग्निफिकंट शिफ्ट आपल्याला आतमध्ये जाणवला पाहिजे. जाणवतो, मेजॉरिटी लोकांना जाणवतो. आणि तो जर जाणवत असेल तर आय एम शुअर हे 7 दिवस जे आहेत हे तुम्हाला डीप लेवलला क्लीन करतील. आणि डेव्हिड हॉकिन्सच्या सिद्धांताप्रमाणे ऑटोमॅटिकली आपली फ्रिक्वेन्सी एका हायर लेवलला येईल. मलाच आज टॅपिंग केल्यानंतर इतका सुकून वाटला, इतका आनंद वाटला. आय एम शेअरिंग द सेम जॉय, सेम आनंद विथ ऑल ऑफ यू. आय एम फीलिंग व्हेरी हॅपी टू शेअर इट विथ यू. अँड आय एक्सपेक्ट, माझी अशी इच्छा आहे, हा जो आनंद आहे हा आपण सगळ्यांच्या बरोबर शेअर करूया. आणि हा आय थँक ऑल ऑफ यू. ज्या ज्या लोकांनी, मगाशी मी एक कॉमेंट वाचली की आम्ही 15 लोकांना लिंक शेअर केलेली आहे. मला कितीतरी लोकांनी मेसेजेस केले, मेल्स केले की शक्य तितक्या लोकांना आम्ही हे सगळं फॉरवर्ड केलेलं आहे. ते बघणार आहेत की नाही बघणार आहेत, वी डोंट नो, वी आर नॉट बॉदर्ड. पण आपण आपल्याला जो आनंद देणारा भाग आहे तो लोकांशी शेअर करूया. सो पुन्हा एकदा
आनंदाचे डोही आनंद तरंग लेट्स ऑल बी सॅटिस्फाईड सर्वे पि सुखिना संतु सर्वे संतु निरामय सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःख भाग् भवेत् थँक्यू अँड गुड नाईट उद्या संध्याकाळी 9:30 वाजता